मनोज जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही सरकारची जबाबदारी, हायकोर्टानं सरकारला ठणकावलं. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज 5वा दिवस, लोणावळ्यात मुक्काम. मुंबई बंद पाडायला चाललेलो नाही, मनोज जरांगेंचं सरकारला उत्तर. मनोज जरांगेंच्या पुण्यातील मोर्चाचा मार्ग बदलला. मोर्चाच्या मार्गात रुग्णालय असल्यानं रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून मार्गात बदल. जरांगेंच्या आरक्षण यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई एपीएमसी 25 आणि 26 जानेवारीला बंद राहणार. राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांचा मुक्काम नवी मुंबईत. मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस. अनेक ठिकाणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी, तर 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागासवर्ग आयोगाची सूचना. शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात. सकाळी 10:30 पासून चौकशी सुरू. मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा, सत्याचाच विजय होईल, सुप्रिया सुळेंचा विश्वास. 90 ते 95% खटले विरोधी पक्षाविरोधात असल्याचाही दावा. पाच फेब्रुवारीला संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाण्याची शक्यता. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री श्रीरामाचं दर्शन घेणार. भाजपसाठी भारतरत्न सन्मान हा निवडणुकीचा विषय. सावरकरांना भारतरत्न देण्यापासून भाजप पळ कडत असल्याचा राऊतांचा आरोप. इंडिया आघाडीला 2 मोठे धक्के. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं 1 लाख चलोरेचं धोरण. दहावी 12वीच्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त मिळणार. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.